नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संजय चौधरी, बायोफिल क्रॉप सोल्युशन जळगाव, आपला मित्र, आपला सहकारी. आपण बायोफिल एकात्मिक कापूस उत्पादन तंत्र या मालिकेमध्ये कापूस पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे आणि पर्यायाने जमिनीचा पोट टिकवणे ह्या बाबी लक्षात घेऊन रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक तिघा प्रकारच्या खतं आणि कीटकनाशकांचा समन्वित एकात्मिक वापर करून किंवा सांगड घालून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या मालिकेत अंतर्गत आपण कापूस लागवडीचे अंतर, महत्त्व, त्याच्यानंतर त्याच्या जातीची निवड, सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहिलेत. तर आता आपण यामध्ये आपण मागच्या एक 4-5 दिवसापूर्वी पहिला फवारा कापसाचा साधारणतः 25-30 दिवसानंतरच मारला गेला पाहिजे या बाबतीत आपण बोललो, किंवा त्या बाबतीत शेतकऱ्याशी संवाद साधला व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून, संजय चौधरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याशी संवाद साधला. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की ॲम्युनो ॲसिड वापरलं गेलं पाहिजे. तर ॲम्युनो ॲसिड का वापरलं गेलं पाहिजे, आपण आपल्यापर्यंत आपण ॲम्युनो ॲसिडचं एक समजून घेऊया. ॲम्युनो ॲसिड हे प्रामुख्याने मासळी, ज्याला आपण मासा म्हणतो, मासा आणि आपण आपल्या शेतात उत्पादित करत असलेलं सोयाबीन प्रामुख्याने ह्या दोन घटकांपासून मिळतं. त्याच्यानंतर दुधापासून सुद्धा मिळतं. ॲम्युनो ॲसिडचा ॲम्युनो ॲसिडचा जर साध्या भाषेत बघायला गेले, ॲम्युनो ॲसिड हा प्रोटीन आहे. त्याच्यामुळे ॲम्युनो ॲसिडच्या ह्या दोन का तीन गोष्टीपासून ॲम्युनो ॲसिड मिळवलं जातं. तर ॲम्युनो ॲसिड कापूस पिकाला किंवा अन्न पिकाला वापरल्यानंतर त्याचे फायदे काय होतात ते आपण पाहून घेऊया. की ॲम्युनो ॲसिड जे जर आपण वापरलं तर त्याचे फायदे काय होतात ते आपण पाहणार आहोत. परंतु आपण आता एक ॲम्युनो ॲसिडचे ॲम्युनो ॲसिड सर्वसाधारणप्रमाणे 18 प्रकारामध्ये ॲम्युनो ॲसिड मिळतं. त्याच्यानंतर मासळी आणि सोयाबीन ही ॲम्युनो ॲसिडची प्रामुख्याने दोन याच्यातून स्रोतामधून ही औषधं ॲम्युनो ॲसिड निर्माण होतं. ॲम्युनो ॲसिड जर आपण पिकाला, कापूस पिकाला फवारलं, आता पहिल्या 30 दिवसामध्ये जर आपण कापूस पिकाला फवारलं तर त्याला हार्मोन्स किंवा ज्याला आपण संजीवक म्हणतो मराठीमध्ये, संजीवकांना चालना मिळते. त्याच्यामुळे झाडाची वाढ योग्य होते, झाडांची पानांची साईज वाढते. त्याच्यानंतर श्वसन प्रक्रिया ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, म्हणजे श्वसन प्रक्रिया वाढते. त्याच्यामुळे पर्यानं उत्पादन म्हणजे झाडाची वाढ होते. तिसरा विषय होतो प्रकाश संस्थे, ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, ती फोटोसिंथेसिस वाढते. या तिघं गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला झाडाची वाढ दिसते वरच्या बाजूला, म्हणजे झाडाच्या वाढ दिसते तुम्हाला, मुळं फळ खोडमध्ये ती वाढ दिसते. त्याच्यानंतर तंतुबुडं जी कापूस असेल, किडे असेल, कुठल्याही पिकाच्या अन्नग्रहण, मुख्य अन्नग्रहण करण्याची तोंड ती ही तंतुमुळं असतात. ज्या पिकाला पांढरी मुळी जास्त त्या पिकाचं उत्पादन क्षमता वाढते. तर ॲम्युनो ॲसिडमुळे पांढरी मुळी वाढते. पांढरी मुळी वाढल्यामुळे पीक पर्यायानं अन्नग्रहण चांगलं करतं. अन्नग्रहण केलं म्हणजे पर्यायानं झाडाची वाढ झाली. यामुळे झाडाचा पान, बुंदा, फळ, फूल आणि पर्यायानं शेवटी वजन वाढवण्याचं काम, म्हणजे कापसाच्या वजनाचा जो विषय येतो, तर वजन वाढवण्याचं म्हणजे सरकीच्या मधलं किंवा बीमधलं वजन वाढवण्याचं काम ॲम्युनो ॲसिडमधलं प्रोटीन हा घटक करत असतो. ह्या पद्धतीनं सोपं वापरात उपयोगात असलेलं ॲम्युनो ॲसिड जवळजवळ सर्व प्रकार सर्व ठिकाणी मार्केटला बाजारात उपलब्ध आहे. त्याचा फक्त योग्य वापर आणि पहिल्या सुरुवातीच्या 30 दिवसामध्ये जर तुम्ही ॲम्युनो ॲसिडचा वापर केला तर पिकाची वाढ चांगली होते. पर्यायानं पहिली जर वाढ झाली तर ती वाढ आपली व्हिजिटेटिव्ह ग्रोथ न होता, व्हिजिटेटिव्ह ग्रोथ काही प्रमाणात होते पण ती आपल्याला झाडाच्या फैलवण्यामध्ये, उत्पादन क्षमतेमध्ये उपयोगात पडते. त्याच्याकरता सुरुवातीच्या पहिल्या फॉर्ममध्ये ॲम्युनो ॲसिड वापरलं पाहिजे. त्याच्या उपलब्धता कशी असेल, सर्वसाधारणपणे बाजारामध्ये 20%, 30%, 50% या प्रकारे अलग अलग नावाने ॲम्युनो ॲसिड उपलब्ध आहेत. काही औषधं ॲम्युनो आणि फुल्विक याचं मिश्र असलेले मिळतात. काही औषधं ॲम्युनो फुल्विक आणि ह्युमिक किंवा ॲम्युनो आणि ह्युमिक यांचे मिश्र मिळतात. काही औषधं ॲम्युनो ह्युमिक आणि नायट्रोवेंजिन ह्या तीन प्रकारामध्ये मिळतात. तर आपण ॲम्युनो ॲसिड हे जर वापरलं तर चांगल्या प्रकारे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते.
ॲमिनो ॲसिड जसं पिकासाठी महत्त्वाचं आहे तसं ते ॲमिनो ॲसिड माणसांना फूड सप्लिमेंटरी म्हणून जे दिलं जातं त्याच्यामध्ये प्रामुख्याने ॲमिनो ॲसिड हा घटक असतो. ॲमिनो ॲसिड हा खूप महत्त्वाचा अन्नद्रव्य म्हणून आज कापूस किंवा अन्य पिकांसाठी वापरलं जात आहे. तर ॲमिनो ॲसिडचा योग्य प्रकारे योग्य वेळेला वापर करा. पहिल्या फवाऱ्यामध्ये वापर केल्यानंतर परत कुठल्या फवाऱ्यामध्ये वापरावं लागेल, कुठल्या स्टेजला ॲमिनो ॲसिड वापरलं जावं लागणार आहे की वापरायचं आहे. सर्वसाधारणपणे ज्यावेळेला झाडाला ट्रेस असतो जास्त पाणी वादळ त्यावेळेला त्याच्यापासून ट्रेस किंवा ताण कमी करण्यासाठी सुद्धा ॲमिनो ॲसिड वापरलं जातं. तर पुढच्या स्टेजमध्ये ॲमिनो ॲसिड केव्हा वापरलं पाहिजे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू किंवा पुढच्या योग्य वेळेला कापसाच्या स्थितीप्रमाणे पाहू. आता या ॲमिनो ॲसिडचा तुम्ही वापर पहिल्या फवाऱ्यासाठी निश्चित करा. अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी संजय चौधरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. मी संजय चौधरी.